आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडच्या आणिस हॉस्पिटलमध्ये अल्ट्रासोनोग्राफी सुविधा उपलब्ध. पंचक्रोशीतील रुग्णांची झाली चांगली सोय. कुरुंदवाड येथील आणिस मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुनिदान आरोग्यम इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटरमध्ये अल्ट्रासोनोग्राफी मशीन बसवण्यात आली असून त्याचे उद्घाटन आमदार उल्हासदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे तर प्रमुख उपस्थित म्हणून माजी उपनगराध्यक्ष जवाहर पाटील होते. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की कुरुंदवाड व परिसरातील गावात अद्यावत दवाखाना नसल्याने या भागातील रुग्णांना उपचारासाठी मिरज, जयसिंगपूर अथवा सांगली येथे घेऊन जावे लागत होते. मात्र आता अणिस हॉस्पिटलच्या माध्यमातून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. शासनाने 1100 कोटींचा निधी आरोग्यासाठी उपलब्ध करून दिला असून या योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना लाभ मिळवून देण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केलं आहे. प्रारंभी डॉक्टर जुबेर कागवाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर पाहुण्यांचा सत्कार डॉक्टर कोगनोळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका सौ सुशीला भंभीरे, माजी नगराध्यक्ष दादासो पाटील, वैभव उगळे, दीपक पोमजे, जिनाप्पा भंभीरे, बंडू उमडाळे, किरण आलासे, मधुकर पाटील, डॉक्टर अमित माने, डॉक्टर आर ए पाटील, डॉक्टर संदीप पाटील, डॉक्टर जयवर्धन मिरजे, डॉक्टर बसवराज पाटील, डॉक्टर किरण पवार, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर अमोल आंबुपे, डॉक्टर दीपक उपाध्ये, डॉक्टर भरत पाटील आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार डॉक्टर उदय चौगले यांनी मानले. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे. या सगळ्या सुविधा उपलब्ध होत असताना दवाखान्यांमध्ये रुग्णांची जी आता एकूण भरती आहे, मागाशी त्यांनी सांगितलं की 51 बेडचं हॉस्पिटल आहे. कमी जास्तीला इथं अजून स्कोप आहे. मागाशी ज्यावेळेला आम्ही उद्घाटन करत होतो त्यावेळेला कोणती सांगितलं की आता सिटी स्कॅन लवकरच इथं सिटी स्कॅनची सुद्धा सुविधा उपलब्ध होणार आहे. पण हे सगळं आपणच आपल्या लोकांचं कौतुकाच्या माध्यमातून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची शाबासकीची थाप द्यायला पाहिजे.